पक्षाची वाईट वळ होती तेव्हा तुमच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर मी बसलेला असायचो मी, पण माझ्या मनातल्या ज्या वेदना होत्या, जे खतखतं होतं, त्याच मुद्दा मी आपल्यासमोर आणला. आता आम्हाला प्रश्न पडला शिवसेना प्रमुख उद्धवजी आहेत की अनिल परब आहे, आणि म्हणून उगाच माझ्यावरती गद्दारीचा शिक्का लावू नका. मी कडवा सैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, गद्दार गद्दार ऐकून सांग. उद्धवजींना सांगेन, हात जोडून सांगेन, ह्याच्या डोक्यात मस्ती गेले. कारण अनिल परब म्हणजे सध्या पक्षप्रमुखच आहेत ना, त्यांच्या विरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो, असंच चाललंय सगळे. आणि आज अनिल परबनी त्याच विवेकानंद रोडला बोलून घेतलं, तटकळीला बोलून घेतलं. आमचे मोठे निष्ठावंत नेते उदय सामंत साहेब, आता पक्षाची निष्ठा त्यांच्याकडे आम्हाला शिकायला लागते. आम्हाला शिवसेना याच्या अक्ष म्हणजे काय, आम्हाला उदय सामंत शिकवतोय. अहो उभं अख्खं आयुष्य आम्ही पक्षासाठी घालवलंय, 52 वर्ष घालवली, 52 वर्ष पक्षासाठी संघर्ष केला. फक्त उद्धवजींना मी आपल्या माध्यमातून एक आठवण करून देईन, उद्धव साहेब पक्षाची वाईट वळ होती तेव्हा तुमच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर मी बसलेला असायचो, मी सगळ्यांना अंगा उघडले तेव्हा. आणि म्हणून आज ही आमची अशी वेळ, कडवट निष्ठावान असा असून देखील ज्या पद्धतीनं आम्हाला आज वागणूक दिली जाते, आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. उद्धव साहेब आपण स्वतःच्या मध्ये लक्ष घाला, हे बेफाम झालेत, ते स्वतः शिवसेना प्रमुख झालेत. आता आम्हाला प्रश्न पडला शिवसेना प्रमुख उद्धवजी आहेत की अनिल परब आहे. सूत्राकडून मिळालेली माहिती, रामदास कदमांचा पत्ता कट, अशा अनेक बातम्या सातत्यानं मीडियामध्ये मला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. मला दुःख झालं, मला वेदना झाल्या की जी मी कधी त्या रस्त्याला गेलोच नाही, मी आधीच घोषणा केलेली आहे 2 वर्षाच्या आधी, 2.5 वर्षाच्या आधी. असं असताना अशा बातम्या देऊन माझ्यावरती अन्याय का, माझी बदनामी का? एक गोष्ट आणखी तुम्हाला अत्यंत गोपनीयपणे सांगतोय, जे गोपनीय होती ती सांगतोय तुम्हाला. शिवसेना भवनमध्ये मी उद्धवजींना विनंती केली, एक मिनिट मी एंट्री चेंबरला या. उद्धवजींना मी एंट्री चेंबरला घेऊन गेलो आणि उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते, आता आम्ही वय झालं 70 आसपास सगळ्यांचं, आम्हाला मंत्रीपद देऊ नका, तुम्ही नवीन लोकांना आता मंत्रीपद द्या आपल्या. मला म्हटलं नक्की, म्हटलं हो साहेब माझी दया होईल. पण ज्यावेळेला मंत्रिमंडळाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं होतं, मला वाईट वाटलं ते. माझं मन मोकळं मुद्दाम करतो मी आज महाराष्ट्रासमोर, मी नाराज कशासाठी? मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाही, कारण मी मागं मागितलंच नाही, मी नाही म्हणून सांगितलं. पण तुम्ही सुभाष देसाईंना देता, मला नाही म्हटलं तुम्ही देणार म्हणून, मला त्याचं वाईट वाटलं. द्या ना नवीन मुलांना, त्याचं मला दुःख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिवसावंत आहे, मला कुठेही त्यामध्ये दुमत नाही. पण माझ्या मनातल्या ज्या वेदना होत्या, जे खतखतं होतं, त्याच मुद्दा मी आपल्यासमोर आणला. म्हणजे ते आजारी होते महिना दीड महिना, पण आता त्यांनी कदाचित त्याच्यामुळं या सगळ्या मधल्या मंडळींनी त्याचा गैरफायदा घेतला असावा असा माझा अंदाज आहे. कारण उद्धव साहेब आपला शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्णपणे विश्वास आहे. ते असे जर कटकारस्थान होत असतील तर माझी आपल्यामार्फत उद्धवजींना हात जोडून कळकळीची आग्रहाची नम्रतेची विनंती आहे की साहेब आपण लक्ष घाला, पक्ष संपू नका. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे एवढं मी सांगतोय. म्हणून मी आपल्याला जे पक्षप्रमुखांना पत्र दिलंय, मी कधी गद्दारी केली नाही. तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणजे शिवसेनेची नाही, तुमच्या हॉटेलवरती बोललो म्हणजे शिवसेनेची प्रॉपर्टी नाही ती, शिवसेनेवरती बोललो नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख नाही, आणि म्हणून उगाच माझ्यावरती गद्दारीचा शिक्का लावू नका. मी कडवा सैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, मी स्वतःला डाग लावून घेतला नाही कधी डाग लावून घेतला नाही. आणि माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे, बाबांनो एखादी बातमी आपल्याकडे आली तर मला विचारा आणि मग तुम्ही काय गद्दार गद्दार म्हणायचं ते म्हणा ना, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, गद्दार गद्दार ऐकून सगळं. आणि म्हणून नाईलाज ना आज मी खेळून आणून घेऊन इथे मी आपल्यासमोर आलोय. उद्धव साहेबांना माझी आपल्यामार्फत हात जोडून विनंती आहे, साहेब तुम्ही स्वतः लक्ष घाला, तुमची तब्येत ठीक नाही मी समजू शकतो. आदित्य साहेबांना योगेशनी फोन केल्यानंतर देखील मी अनिल परबला सांगतो, सुभाष देसाईंना फोन केल्यानंतर मी अनिल परबला सांगतो, तो रत्नागिरीचा आमचा नेता उदय सामंत त्याला फोन केल्यानंतर मी अनिल परबला सांगतो. कोण अनिल परब? तो काय पक्षप्रमुख झाला का? पालकमंत्री असला तो तिथे येतोय कुठं? पक्ष बांधायला कधी आला का तिथं? तो
अशा पद्धतीने जे अनिल पगार सगळं चाललंय, उद्धवजींना सांगेन, हात जोडून सांगेन, ह्याच्या डोक्यात मस्ती गेले, त्याच्या डोक्यात हवा गेले, त्याचे पाय जमिनीवर नाहीत आणि म्हणून त्याचे पाय पुन्हा जमिनीवर होते आणा. मी त्या पत्रामध्ये हगामखोर म्हटले त्याला, बघा उद्धव साहेब म्हणजे पत्र लिहिलंय त्या हगामखोराला थांबवा, याला मंत्रीपद दिलेत तर नेत्यांना संपवण्यासाठी नाही, माझ्या हातून ते कदापि पाप होणार नाही, घडणार नाही. अगदी मला पक्षातून काढलं तर शिवसैनिक म्हणून जगेन हे तुम्हाला सांगतोय. पक्षातनं माझी हकालपट्टी केली तरी शिवसैनिक म्हणून जगेन. कारण अनिल पवार म्हणजे सध्या पक्षप्रमुखच आहेत ना, त्यांच्या विरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो. असंच चाललंय सगळं, असंच चाललंय. पण आम्ही भगव्या झेंडे सिमी प्रामाणिक आहे. मी लवकरच एक महिन्याच्या आतमध्ये पुन्हा इथं येईन, आपल्यासमोर माध्यमासमोर बोलेन काय बोलायचं ते पुढच्या सांगेन.